हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ चाप्टर फर्स्ट युनिट्स अँड मेजरमेंट्स विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्यासोबत आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फिजिक्स हा विषय घेऊन आलेलो आहे या फिजिक्स विषयामधला जो फर्स्ट चाप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स आपण डिस्कस करणार आहोत हा फर्स्ट चॅप्टर अत्यंत महत्वाचा व कन्सेप्च्युअल अशा प्रकारचा आहे हा चॅप्टर आपल्या फिजिक्स विषयाचा एक प्रकारे बेसच आहे हा बेस चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घेणं व करणं अत्यंत महत्त्वाचं व गरजेचं आहे सर्व बोर्ड्सला हा चॅप्टर अकरावी फिजिक्समध्ये कंपल्सरी केलेला आहे बघा स्टेट बोर्ड असेल सी बी ई बोर्ड असेल आय सी एसई बोर्ड असेल सर्व ठिकाणी हा चॅप्टर बेसिक व कंपल्सरी आहे सुरुवातीचे दोन ते तीन चाप्टर हे कन्सेप्च्युअल अशा प्रकारचे आहेत जर आपले सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले तर आपणाला फिजिक्स सब्जेक्ट हा चांगल्या पद्धतीनं समजू शकतो व समजल्यास आपण चांगल्या पद्धतीनं आपल्यामध्ये आवड निर्माण होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो काल आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये जे काही शिकलेलो आहे ते पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया आपण काल पाहिलं बघा युनिटची डेफिनेशन आपण पाहिली द स्टँडर्ड विच इज टू बी युजड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲज युनिट त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय की ज्या ज्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतो त्यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो लेंथ असेल मास असेल टाईम असेल हे मेजर करता येतं आपल्याला यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो यानंतर आपण या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्याकरता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स त्या ठिकाणी आपण वापरतो याबद्दल आपण डीपमध्ये डिस्कशन केलेलं आहे मग ती पहिली सिस्टीम आपण पाहिली बघा सी जी एस सी फॉर सेंटीमीटर जी फॉर ग्रॅम अँड एस फॉर द सेकंड सी जी एस सिस्टीम एम के एस सिस्टीम एफ पी एस सिस्टीम आणि सर्वात शेवटची एस आय सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट अशा या बेसिक तीन आणि त्याच्या जोडीला चौथी जी इंटरनॅशनली आपण वापरतो ही एस आय सिस्टीम आपण डीपमध्ये डिस्कस केली यानंतर फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट्स यांच्या डेफिनेशन्स आपण पाहिल्या त्यांची एक्झाम्पल आपण बघितली यानंतर डिराड क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराड युनिट्स म्हणजे काय व त्याची वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स आपण पाहिली आता आज परत एकदा आपण बाबत फंडामेंटल क्वांटिटीज बाबत डिस्कस करणार आहोत ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ना ही फिजिकल क्वांटिटी त्याचे तीन आ, तीन भाग आपण केलेले आहेत एक आहे फंडामेंटल क्वांटिटी त्यानंतर दुसरा आहे तो डिरर्ड क्वांटिटी आणि तिसरा आहे तो सप्लिमेंटरी आपण पहिल्यांदा पहिला बघूया फंडामेंटल क्वांटिटी ही बेसिक अशा प्रकारची क्वांटिटी आहे बघा बेसिक म्हणजे काय की याशिवाय आपण दुसरी कुठलीही क्वांटिटी मोजूच शकत नाही हे लक्षात घ्या याला आपण बेसिक क्वांटिटी असं म्हणतो त्याची डेफिनेशन आपण पाहिली होती फंडामेंटल क्वांटिटीची की अ फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी ही बेसिक आहे मीन्स इनडिपेंडंट आहे मीन्स इट डज नॉट डिपेंड्स ऑन अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट ही डायरेक्ट मेजर करता येणारी फिजिकल क्वांटिटी आहे बघा त्यामुळे याला फॉर्म्युला नाही उदाहरणार्थ एखाद एखादी कुठलीही एखादी वस्तू आपण समजू कन्सिडर करूया टेबल असेल किंवा बेंच असेल आणि त्याची लेंथ आपल्याला मोजायला सांगितली समजा टेबल दिला आणि त्याची लेंथ आपण मोजली व ती वन मीटर एवढी भरली म्हणजे लेंथ आपण डायरेक्ट मोजली बघा याचा अर्थ लेंथचा हा जो एल आहे ना स्मॉल एल हा त्याचा सिम्बॉल आहे व त्याचाच तो व तोच त्याचा फॉर्म्युला पण आहे म्हणजे स्मॉल एल लेंथसाठी आपण वापरतो ना तो त्याचा सिंबॉल पण आहे आणि फॉर्म्युला पण आहे तसेच एखाद्या वस्तूचं मोजमाप आपण करत असतो उदाहरणार्थ मास आपण मोजलं एखाद्या वस्तूचं तर हा मास म्हणजे स्मॉल एम हाच त्याचा सिंबॉल आहे व हाच त्याचा फॉर्म्युला पण आहे तसेच टाईम ही फिजिकल क्वांटिटी आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्मॉल टी हा त्याचा सिंबॉल आहे आणि तोच त्याचा फॉर्म्युला पण आहे म्हणजे इथं ही फिजिकल क्वांटिटी आपल्याला इनडिपेंडंटली मेजर करता येते ती कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीजवरती डिपेंड नसते लेंथ मोजताना टाईम मास याची आवश्यकता भासत नाही इनडिपेंडंटली आपल्याला मोजता येते या क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो आपण लास्ट लेक्चरला डेफिनेशन व्यवस्थिशीरपणे डिफाईन केलेली आहे देर आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज युज्ड इन द येस आय सिस्टीम आपल्या समोरच्या स्क्रीनवरती या फंडामेंटल क्वांटिटीज दाखवलेल्या आहेत किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत बरं एकंदर तर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आता पहिली क्वांटिटी कोणती आहे बरं तर लेंथ मग लेंथचं एसआय युनिट काय आहे बरं तर मीटर आणि त्याचा सिम्बॉल एम स्मॉल एम लेटर आहे बघा त्यानंतर दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे मास मासचं एसा युनिट काय आहे किलोग्रॅम त्याचं यु सिंबॉल पुढं दिलेलं आहे के जी तिसरी फिजिकल थर्ड फिजिकल क्वांटिटी टाईम यु नो दॅट एसआय युनिट ऑफ द टाइम इज सेकंद अँड सिंबॉल यूज फॉर द टाइम इज एस स्मॉल एस लेटर देन टेम्परेचर Temperature is measured in Kelvin. Therefore, a unit of temperature is Kelvin. It is the name of scientist. Therefore, it is denoted by symbolically capital K. Then electric current. You know current rate of flow of charge. That is nothing but the current. It is denoted by symbolically capital I. Is this generally uh, capital I is the symbol used for the करंट बट हिअर इलेक्ट्रिक करंट कॅन बी मेजर्ड इन एम्पियर यू नो दॅट यस अ युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर अँड एम्पियर इज द नेम ऑफ सायंटिस्ट देअर फॉर हिअर सिम्बॉल युजड इज कॅपिटल ए देन नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी दॅट इज ल्युमिनस इंटेन्सिटी थोडक्यात बघा मराठीमध्ये ज्याला याला आपण अनुदीप्त तीव्रता असं म्हणतो म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता आहे बल्बची ब्राईटनेस आहे त्याची तीव्रता आपण मोजत असतो ब्राईटनेस म्हणजे फोर्टी uh, वॅटचा बल्ब असेल सिक्स्टी वॅटचा बल्ब असेल हंड्रेड वॅटचा बल्ब असेल तर ते, त्याची त्याचा ब्राईटनेस किंवा त्याची इंटेन्सिटी बदलते तर ही बल्बची ब्राईटनेस आहे त्याची तीव्रता आपण मोजतो आपण या उजेडाची ब्राईटनेस आपण मोजत असतो बघा दॅट इज द इंटेन्सिटी ते आपल्याला डीपमध्ये पुढे आपण पाहणार आहे ल्युमिनस इंटेन्सिटी एसआय युनिट इट इज मेजर्ड इन कॅन्डेला सिंबॉल त्याचा वापरलेला आहे बघा सी डी त्यानंतर शेवटची लास्ट नंबर सेव्हन फंडामेंटल क्वांटिटी नंबर सेव्हन अमाऊंट ऑफ सप्टन्स केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी हे वापरलं जातं एसआय युनिट त्याचं आहे मोल आणि सिंबॉल मात्र स्मॉल एम ओ एल असा लिहिलेला ले आहे म्हणजे या फंडामेंटल क्वांटिटीच्या या टेबलवरून आपल्याला असं लक्षात येतं की युनिटचा फॉर्म जो आहे हा स्मॉल लेटरमध्ये लिहिलेला आहे आणि सुद्धा स्मॉल लेटर्समध्येच आहेत बघा फक्त युनिटचे सिंबॉल जे पर्सनच्या नावावरून दिलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या सायंटिस्टच्या नावावरून ते कॅपिटल लेटर्सनच दाखवायचे उदाहरणार्थ एम्पियर केल्विन ही सायंटिस्टची नावं आहेत बघा आणि त्यामुळं सिंबॉल हा कॅपिटल लेटर्समध्येच या ठिकाणी लिहिलेला आहे जसं केल्विनचा सिंबॉल हा कॅपिटल के आहे एम्पियरचा सिंबॉल हा कॅपिटल ए आहे तर युनिटचा फुल फॉर्म हा स्मॉल लेटरमध्येच लिहायचा असतो लक्षात घ्या वी डिस्कस अबाउट सेकंड फिजिकल क्वांटिटी दॅट इज डिरायड क्वांटिटी अँड इट्स युनिट्स आपण लास्ट लेक्चरला डिरड क्वांटिटीची डेफिनेशन आपण स्टडी केली अ फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट कॉल्ड ॲज डिरड क्वांटिटीज म्हणजे डिरड क्वांटिटी ही अशा प्रकारची क्वांटिटी आहे की जी फिजिकल क्वांटिटी तिच्या मेजरमेंटकरिता एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून असते जसं आपण पाहिलं की फंडामेंटल क्वांटिटी ही मेजरमेंट करता दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती डिपेंड नसते तसं ही डिरॉर्ड क्वांटिटी जी आहे ना ही मेजरमेंट करत असताना मेजरमेंट घेताना ती एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून असते म्हणजे डिरॉड क्वांटिटी हा वर्ड सांगतो की इट इज डिरावड फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे ती फंडामेंटल क्वांटिटीवरूनच डिराइव होत असते याच्या अनलि अनलिमिटेड अशा क्वांटिटीज आहेत भरपूर क्वांटिटीज आहेत डिरायवच्या आपण लास्ट लेक्चरला काही उदाहरणं सुद्धा याच्या संदर्भामध्ये आपण पाहिली ही तशी डिपेंडंट अशा प्रकारची क्वांटिटी आहे बघा जशी फंडामेंटल ही इनडिपेंडंट आहे ना तसं ही डिरड क्वांटिटी जी आहे ना ही डिपेंडंट क्वांटिटी आहे कशावर डिपेंड करतं तर फंडामेंटल क्वांटिटीच्या वरतीच ते डिपेंड करत असतं याला या डिरड क्वांटिटीला याला फॉर्म्युला आहे बघा जसं फंडामेंटलला फॉर्म्युला नव्हता तसं इथं फॉर्म्युला आहे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण म्हणून बघूया की फर्स्ट एक्झाम्पल हिअर वी कॅन कन्सिडर द फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज द एरिया हाऊ वी कॅन डिफाईन द एरिया एरिया मीन्स लेंथ मल्टीप्लाय बाय दी ब्रेथ या वरून आपण एरिया काढू शकतो बघा एरिया लेंथ मल्टीप्लाय बाय द ब्रेथ म्हणजेच थोडक्यामध्ये इट इज नॉट डायरेक्ट मेथड टू कॅल्क्युलेट द डिरार्ड क्वांटिटी ही इनडायरेक्टच मेथड आहे बघा इन डायरेक्ट मेथडमध्ये आपण फॉर्म्युला यूज करतो आणि त्या फॉर्म्युला यूज करून त्याच्यावर क्वांटिटी आपण काढत असतो जसं लेंथ ब्रेड हाईट थिकनेस डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ही सगळी जी आहेत ना उदाहरणं लेंथ ब्रेड्थ हाईट थिकनेस डिस्प्लेसमेंट डिस्टन्स ही सगळी लेंथ आहेत लक्षात घ्या लेंथ व या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि म्हणून आपण इथं एल इंटू एल म्हणजे टू टाइम्स होतं म्हणजे लेंथ आहे त्याचं युनिट आहे मीटर लेंथचं युनिट काय आहे याचा युनिट मीटर ब्रेड्थचं सुद्धा एस युनिट मीटरच आहे म्हणजे काय झालं मीटर स्क्वेअर दिस इज द डिराइव्ड युनिट याला डिराइव्ड युनिट असं म्हणायचं ओके आफ्टर दॅट वी कन्सिडर द सेकंड एक्झाम्पल ऑफ स्पीड स्पीड ही स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे आणि वेलॉसिटी ही फेक्टर क्वांटिटी आहे हाऊ वी कॅन डिफाईन द स्पीड यु नो दॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन द टाइम आपण या ठिकाणी स्पीडचा हा फॉर्म्युला डिराईव्ह करू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन द टाईम ओके स्पीड जसं डिस्टन्स अपॉन टाईम आहे तसं वेलॉसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे बघा वेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपण स्पीड काढलेलं आहे म्हणून इथं डिस्टन्स अपॉन टाईम असं लिहिलं या ठिकाणी डिस्टन्स म्हणजेच लेंथ आहे लेंथ आणि टाईम या दोन क्वांटिटी फंडामेंटल आहेत आणि या दोघांचा वापर करून फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून आपण डिराड क्वांटिटी तयार केली की ज्याचं नाव काय आहे स्पीड ओके okay? नाऊ यसा युनिट ऑफ द स्पीड इज मीटर पर सेकंड हे आहे स्पीडचं यसा युनिट मीटर पर सेकंड देन कन्सिडर द थर्ड एक्झाम्पल एक्सलरेशन एक्सलेरेशन मीन्स चेंज इन द स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाईम टाईमनुसार स्पीड जिथं जिथं चेंज होतं तिथ तिथं तिथं ॲक्सलेशन तयार होत असतं तर स्पीडचं एस युनिट आहे बघा मीटर पर सेकंद ओके आणि डिवायडेड बाय खाली डिवायडेड बाय आहे टाईम आहे ना टाईम कशात मोजतात तर सेकंदमध्ये आणि म्हणून त्याचं युनिट काय झालं बघा मीटर पर सेकंद स्क्वेअर ओके ॲक्सलेशनचं युनिट काय झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर all these are the derived quantities yes derived quantities then we can consider fourth example that is force force is equal to mass multiplied by the acceleration upon etticani force unit kaduya okay you know that mass is measured in kilogram mass is measured in kilogram and acceleration is measured in meter per second square अँड डेअर फॉर दुनिट ऑफ द फोर्स इज के जी इंटू द मीटर पर सेकंड स्क्वेअर किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आता हे जे किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना के जी इंटू किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट ऑफ फोर्स बट ऑल्सो यु नो दॅट दिस इज द डिरायवड युनिट ऑफ फोर्स बट फोर्स वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट न्यूटन न्यूटन नावाच्या साय सायंटिस्टनं हा फोर्स डिस्कवर केला आणि म्हणून हे ज्या तीन युनिट आहेत किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याच्याऐवजी आपण त्याला काय नाव दिलं न्यूटन मधला एन कन्सिडर केलेला आहे त्याला नाव दिलं त्याच्याऐवजी न्यूटन एन असं नाव त्याला सजेस्ट केलं व ते ॲक्सेप्ट पण केलं इंटरनॅशनली आणि म्हणून फोर्थचं युनिट आपण न्यूटन पण आपण लिहितो बघा बऱ्याच वेळा हे त्याचं एसआय युनिट आहे जसं के जी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तसं न्यूटन हे सुद्धा काय त्याचं एसआय युनिट आहे ओके आफ्टर दॅट वी कॅन कन्सिडर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी डेरड क्वांटिटी दॅट इज प्रेशर हाऊ वी कॅन डिफाईन द प्रेशर प्रेशर मीन्स फोर्स डिवाइड बाय द एरिया फोर्स युनिट काय असतं बरं तर फोर्स युनिट असतं बघा न्यूटन ओके फोर्स युनिट आहे न्यूटन आणि डिवायडेड बाय एरिया आहे ना एरिया म्हणजे काय एरिया मीन्स लेंथ मल्टीप्लाय बाय द ब्रेथ लेंथ इज मेजर्ड इन मीटर ब्रेथ इज ऑल्सो मेजर्ड इन मीटर अँड दर फॉर युनिट ऑफ द एरिया इज मीटर स्क्वेअर आणि म्हणून आपण फायनली प्रेशरचे एस युनिट काय लिहिणार न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिस इज द आय युनिट ऑफ प्रेशर देन वी कॅन कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल डेन्सिटी यू नो डेन्सिटी डेन्सिटी मीन्स मास अपॉन दुम व्हॉल्युम मीन्स लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट ओके युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम डिवायडेड बाय खाली काय काय दिलंय लेंथ ब्रेड आणि हाईट त्याचं मीटर इंटू मीटर इंटू मीटर थ्री टाइम्स म्हणजे काय झालं क्युबिक मीटर मीटर क्यूब झाला के जी पर meter cube kilogram per meter cube is the SI unit of density then we can consider last example number 7 momentum momentum means mass multiplied by the velocity you know velocity means displacement with respect to time okay then uh, SI unit of mass is kilogram and SI unit of displacement is meter SI unit of time is सेकंद अँड देर फॉर द येसाय युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम इन्टू मीटर पर सेकंद अशा प्रकारे आपण अनेक डिरायड क्वांटिटीचा फॉर्म्युला लिहून त्यावरून त्याचं येसा युनिट आपण काढू शकतो हे लक्षात घ्या देर आर लार्ज नंबर ऑफ डिरायड क्वांटिटीज खूप भरपूर डिरायड क्वांटिटीज आहेत पण आणखी एक तिसऱ्या प्रकारची क्वांटिटी आहे देअर इज आल्सो थर्ड टाईप ऑफ क्वांटिटी अलँग विथ द फंडामेंटल अँड डेरायड क्वांटिटी यालाच आपण म्हटलेलं आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणजे जसं आपण फंडामेंटल क्वांटिटी पाहिली डेरायड क्वांटिटी पाहिली तसं आता पुढची क्वांटिटी आपण डिस्कस करणार आहोत त्याला नाव दिलेलं आहे सप्लिमेंटरी क्वांटिटीज अँड दर युनिट्स ओके म्हणजे सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी म्हणजे ते थोडक्यामध्ये ही सप्लिमेंटरी क्वांटिटी चे जे दोन आहेत उदाहरणं ते ही फंडामेंटलमध्ये का नाही घेतली बरं तर त्याचं मुख्य कारण आहे दे हॅव युनिट्स बट दे डोंट हॅव डायमेन्शन्स म्हणजे सप्लिमेंटरीची जी उदाहरणं खाली घेतलीत ना आपण तर ते सप्लिमेंटरीमध्ये त्याला युनिट असतं परंतु डायमेन्शन नसतं म्हणजे डायमेन्शन लेस अशा प्रकारच्या क्वांटिटीज आहेत आणि म्हणून त्या फंडामेंटलमध्ये आपण घेतलेल्या नाहीत आपण या ठिकाणी सप्लिमेंटरी जी क्वांटिटी आहे त्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत अलँग विथ सेवन फंडामेंटल कॉन्टिटीज देर आर टू मोर क्वांटिटीज कॉल्ड ॲज सप्लिमेंटरी क्वांटिटीज इन एस एसआय सिस्टीम फर्स्ट वी शॅल डिस्कस अबाउट द फर्स्ट सप्लिमेंटरी क्वांटिटी दॅट इज प्लेन अँगल या सप्लिमेंटरी क्वांटिटी मेजर करण्याचं जे युनिट आहे याला आपण सप्लिमेंटरी युनिट असं पण आपण म्हणतो बघा पहिली सप्लिमेंटरी क्वांटिटी जी आहे ती आहे प्लेन अँगल इट इज डिनोटेड बाय थिटा वास्तविक पाहता ते थिटाने डिनोट करतात पण डी त्याच्या पुढे लावलेला आहे तो डी कशासाठी लावलेला आहे हे आपण पुढे डिस्कस करताना बघूया इट इज टू डायमेन्शनल सिस्टीम ही टू डायमेन्शनल अशा प्रकारची क्वांटिटी आहे सिस्टीम आहे आता प्लेन अँगल कसा मेजर करणार प्लेन अँगल म्हणजे काय समजा आपल्याला हे आपण बघूया आता समजा आपल्याला जर ब्लॅकबोर्ड जो आपल्याला ब्लॅक ब्लॅकबोर्ड जो आहे तो माहिती असतो की तो प्लेन आहे ब्लॅकबोर्ड हा प्लेन आहे त्याच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे ना तर तो, तो आहे बघा प्लेन अँगल म्हणजे ब्लॅकबोर्ड जो आहे ना त्या ब्लॅकबोर्डमध्ये जो अँगल तयार होतो का तो असतो प्लेन अँगल असतो बघा समजा एखाद्या प्लेनवर एखाद्या पार्टिकल असा एखाद्या पार्टिकल असा सर्क्युलर मोशनमध्ये मूव होत असेल असं आपण कन्सिडर करूया म्हणजे इथं शेजारी डायग्रॅम स्क्रीनवरती दाखवलेली आहे बघा नाव इन दिस डायग्रॅम हिअर वी कॅन कन्सिडर वन पार्टिकल इट इज मूविंग अलोंग द सर्कम्परस ऑफ दिस सर्कल हैविंग सेंटर कॅपिटल ओ सपोज दॅट इनिशियली पार्टिकल इज ॲट पॉईंट कॅपिटल ए म्हणजे एक छोटासा पार्टिकल आहे आणि तो सर्कुलर मोशनमध्ये त्या सर्कम्परन्सवरती फिरतोय हा पार्टिकल सर्कलमध्ये मूव्ह होतोय असं कन्सिडर केलेलं आहे त्याची सुरुवातीची जी पोझिशन आहे ती ए दाखवलेली आणि ओ हा त्या सर्कलचा काय सेंटर आहे बघा इनिशियली पार्टिकल इज ॲट पॉईंट कॅपिटल ए कॅपिटल ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आता समजा ए वरून हा पार्टिकल बी पोझिशनला गेला कुठून कुणीकडे गेला कुणीकडून कोणी कुणी ए कडून तो बी कडे गेला तर ओ बी हे जे डिस्टन्स आहे ना सॉरी ए बी हे जे डिस्टन्स आहे ना ते ए बी हे डिस्टन्स काय होणार त्याचे आर्क होणार बघा आर्क आणि ओ आणि ए ही काय झाली त्याची रेडियस झाली तसंच ओ आणि बी ही सुद्धा काय झाली त्याची रेडियस झाली समजा पार्टिकल ए पोझिशनवरून बी पोझिशनला जर गेला तर ओ ए इज इक्वल टू आर झाला आणि ओ बी इज इक्वल टू सुद्धा काय झाला आर झाला ती त्याची रेडियस झाली तर या दोन रेडियसच्या मध्ये सेंटरला जो अँगल या प्लेन मध्ये तयार झालेला आहे या दोन रेडियसच्या मधला हा सेंटर जो आहे तिथं हा जो अँगल इथं तयार झालेला आहे यालाच आपण प्लेन अँगल असं आपण म्हणतो हा या पूर्ण सर्कलचा एक छोटासा असा अँगल आहे बघा

स्मॉल ए बी ए बी जे दाखवलेलं आहे uh, का इथं ही ए बी ही आर्क आहे बघा ही स्मॉल अशा प्रकारची ती आर्क आहे आपण या ठिकाणी ती आर्क कश्यानं डिनोट केलेली डी एसनं डिनोट केलेली ए बी हे जे डिस्टन्स आहे ना हे आर्क आहे आणि ते कशानं डिनोट केलेलं आहे डी एस आणि यावरून आपण प्लेन अँगल कॅल्क्युलेट करणार आहे मग डेफिनेशन काय बरं द प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ हा रेशो आहे कशाचा लेंथ ऑफ अँड आर्क ऑफ अ सर्कल त्या सर्कलची जी आर्क आहे त्याची लेंथ आणि टू द म्हणजे डिवायडेड बाय रेडियस ऑफ द सर्कल सर्कलची रेडियस म्हणजे प्लेन अँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला थोडक्यात द प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ बाय रेडियस असा झाला आर्क लेंथ डिवायड बाय रेडियस मग प्लेन अँगल किती असतो डायग्राम प्रमाणे डी तिटा आर्कची लेंथ किती आहे आर्क लेंथ डी एस आणि डिवाइड बाय रेडियस किती आहे आर म्हणून हा फॉर्म्युला काय तयार झाला डी थिटा इज इक्वल टू डी एस डिवाइडेड बाय आर आपण असा प्लेन अँगल कॅल्क्युलेट करणार हा प्लेन अँगल याच्यावर आपण कॅल्क्युलेट करू शकतो हा झाला त्याचा फॉर्म्युला प्लेन अँगल कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला याचं आय युनिट जे आहे ना ते आहे बघा रेडियन रेडियन त्याचं रेडियन मधला आर ए डी हा असं आपण ते लिहिणार आहे कसं लिहिणार आहे आर ए डी युनिट ऑफ प्लेन अँगल इज रेडियन म्हणजे तुम्हाला रिलेशन माहिती थ्री सिक्स्टी डिग्रीज इक्वल टू किती रेडियन असतो तर टू पाय रेडियन असतो बघा ओके आता याकरता आपण आता याच्यानंतर काय करणार आहे बघा की सप्लिमेंटरी क्वांटिटीचा दुसरा जो टाईप आहे सेकंड दुसरा प्रकार ज्याला सॉलिड एंगल असं म्हणतो आपण तो आपण डिफाईन करणार आहे सॉलिड एंगल इट इज डिनोटेड बाय डी ओमेगा त्याची डेफिनेशन बघा काय डेफिनेशन आहे द एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पियर त्या स्पियरचा तो छोटासा सरफेस आहे जो एरिया म्हणून कन्सिडर केला डी ए टू द म्हणजे डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस रेडियसचा स्क्वेअर ऑफ द स्पियर त्या स्पियरचा जी रेडियस आहे ना त्या रेडियसचा काय स्क्वेअर आहे त्याला आपण सॉलिड अँगल असं म्हणतो ओके तर याकरता आपण पूर्ण याकरता पूर्ण आपण काय करणार आहे सॉलिड स्पियर या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे बघा कसला स्पियर आहे हा सॉलिड स्पीयर आपण कन्सिडर करूया हा एक मध्ये दाखवलेला सॉलिड स्पियर आहे याचा आपण छोटासा पोर्शन या ठिकाणी आपण घेऊया छोटासा पोर्शन जो डी ए न दाखवलेला आहे का हा छोटासा पोर्शन आपण या ठिकाणी घेऊया एवढ्या पोर्शननं सेंटरला जो बनवलेला जो अँगल आहे का त्या एवढ्या एरियानं हा जो डी ए हा एरिया आहे का या एरियानं या सेंटरला बनवलेला जो अँगल आहे ना धिस इज द सॉलिड अँगल म्हणजे हा कोण प्रमाण जो आकार तयार झालेला आहे का आकार कोण प्रमाण आईस्क्रीमचा कोण असतो का त्याप्रमाणे कोण तयार झालाय बघा शेंगदाणे फुटाने भरण्याकरता आपण कागदाचा आकार करतो का नाही आणि त्यात शेंगदाणे भरतो तसा तो कोनिकल असा शेप आहे बघा आणि तो कोण तयार झाला आईस्क्रीमच्या कोण प्रमाण त्यातला आतला जो अँगल इथं आतला अँगल तर तो अँगल म्हणजे काय असतो सॉलिड अँगल असतो बघा धिस इज स्मॉल एरिया ऑफ धिस कम्प्लीट सॉलिड स्पियर स्मॉल एरिया असल्यामुळं आपण रिप्रेझेंट करणार आहे ते कशानं डी एन स्मॉल एरिया असल्यामुळं कशाने रिप्रेझेंट केलं डी ए व हा सॉलिड अँगल जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केलेला आहे डी ओमेगा ओके मग सॉलिड अँगलची डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला असा लिहिला अँगल डिस्क्राईब डिवायडेड बाय इट्स डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे अँगल किती डिस्क्राईब केला तर डी ए सॉरी अँगल म्हणण्यापेक्षा एरिया आहे इथं हा काय एरिया आहे एरिया एरिया डिस्क्राईब या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणं या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो एरिया आहे ना छोटासा हा डी ए आहे त्यामुळं इथं डेफिनेशन काय आहे सॉलिड अँगल इज इक्वल टू द सॉलिड अँगल इज इक्वल टू द एरिया डिस्क्राईबड असं आहे ते काय एरिया डिस्क्राईब्ड आणि तो एरिया किती आहे त्याचा स्मॉल एरिया डी ए म्हणून इथं लिहिलं डी ए डिवायडेड बाय आता त्याचं त्या एरियाचं सेंटरपासूनचं डिस्टन्स किती आहे तर सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे आर म्हणून इथं हे डिस्टन्स घेतलं खाली आर त्या डिस्टन्सचं काय आहे स्क्वेअर आहे म्हणून इथं आर स्क्वेअर झाला डी ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू डी उमेगा दिस इज द फॉर्म्युला फॉर द सॉलिड अँगल या फॉर्म्युल्यावरून आपण सॉलिड अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो इट्स अ येसा युनिट इज त्याचं येसा युनिट आहे स्टेरिडियन इट इज डिनोटेड बाय एस आर ते कसं डिनोट करतात तर एस आर सॉलिड अँगलचं युनिट झालं एस आर दॅट इज स्टेरेडियन स्टे रेडियन अशा पद्धतीचा आहे बघा दोन शब्द एकत्र एक जोडलेले आहेत रेडियनच्या अगोदर स्टे आणि पुढं रेडियन असं येते स्टेमधला एस आणि रेडियनमधला आर मिळून एस आणि आर असं ते घेतलेलं आहे ओके आ, आता या ठिकाणी हा झाला त्याचा फॉर्म्युला डी ओमेगा इज इक्वल टू डी ए डिवाइड बाय आर स्क्वेअर आणि त्याचं युनिट काय झालं स्टे रेडियन म्हणजे आपण पाहिलं प्लेन अँगल चंयुनिट आहे रेडियन आणि सॉलिड अँगलचं असयुनिट आहे स्टेरिडियन आपण त्यांच्या डेफिनेशन्स पाहिल्या त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला पाहिला त्याचं युनिट पाहिलं आय थिंक दिस uh, इज क्लिअर टू यू ऑल सो थँक so, यू सो मच so